मी आता पाड्यात आलो, आदिवासी पाड्यात. त्या आदिवासी पाड्यातल्या लोकांना रात्री खूप मारले आहेत त्यांनी विरोध केला म्हणून. कोणीही रस्ता देखील दाखवायला तयार नव्हते, इतकी घबराट आहे. मी चालतो आहे, हा आदिवासी पाडा आहे, निसर्गरम्य आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की आजूबाजूची सगळी झाडं कापली जाणार आहेत. बघूया कुठपर्यंत जाता येतं.